हेलो डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल लर्न इंग्लिश विद डीजे। फ्रेंड्स, दिस वीडियो इज मेड फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टूडेंट ऑफ 9th क्लास। इन दिस वी आर गोइंग टू सी द एप्रिसिएशन ऑफ द पोयम टू अ बटरफ्लाई कंपोज्ड और रिटन बाय विलियम वर्ड्सवर्थ। फ्रेंड्स, एप्रिसिएशनचा क्वेश्चन हा 5 मार्कासाठी एग्जाम मध्ये विचारला जातो। आपल्याला काही पॉइंट एप्रिसिएशन साठी दिलेले असतात, त्या पॉइंटच्या आधारे आपल्याला एप्रिसिएशन लिहावं लागतं। जेव्हा एप्रिसिएशन तुम्ही लिहायला सुरुवात करता, तेव्हा एप्रिसिएशन लिहिताना तुमच्या डोळ्यासमोर त्या पोएमची थीम, सेंट्रल आयडिया ही क्लिअर कट पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे। एप्रिसिएशन लिहिताना कशा पद्धतीने लिहायचं, चला तर मग पाहू। लेट्स बिगिन। फर्स्ट टायटल, तुम्हाला फक्त टायटल लिहायचं नाही, पूर्ण सेंटेन्स मध्ये तुम्हाला ते वाक्य तिथे लिहायचंय। द टायटल ऑफ द पोयम इज टू अ बटरफ्लाय, अशा पद्धतीने तुम्हाला टायटल कम्प्लीट लिहायचं आहे। पोएट, फक्त पोएटचं नाव तिथे लिहायचं नाही, द पोएट ऑफ दिस पोयम इज विलियम वर्ड्सवर्थ। थर्ड पॉइंट आपल्याला लिहावा लागतो, तो म्हणजे रायमिंग स्कीम। या पोयम मध्ये कुठली रायमिंग स्कीम यूज केलेली आहे? इन धीस पोयम द पोएट यूज डबल ए डबल बी सी बी सी सी बी अँड इन द सेकंड स्टांजा डबल ए डबल बी सी ए सी सी ए, दीज टू रायमिंग स्कीम्स आर यूज। नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच। इन धीस पोयम द पोएट यूज इन्वर्शन दिस फिगर ऑफ स्पीच, व्यवस्थित सेंटेन्स लिहून आपण हे चार पॉईंट तर कायम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण हे पॉईंट एक्झाममध्ये विचारले जातात। पुढचे जे पॉईंट्स आहेत चार, त्यातले काही विचारले जातात, काही विचारले जात नाहीत। पुढचेही पॉईंट आपण पाहू, चला तर मग। पॉईंट नंबर 5, फेवरेट लाईन, ही सुद्धा तुम्हाला कंपल्सरी विचारली जाते। माय फेवरेट लाईन इन दिस पोयम इज डेट टाइम रिव्ह्यू दिस इज माय फेवरेट लाईन। काय फेवरेट लाईन आहे एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही, कारण क्वेश्चनच 5 मार्क्स साठी आहे, तर प्रत्येक पॉइंटला आपल्याला 1 मार्क आहे, तर फक्त फेवरेट लाईन लिहिली तरी सफिशियंट आहे। 6 पॉइंट आहे थीम और सेंट्रल आयडिया, या पोएमची थीम किंवा सेंट्रल आयडिया आपल्याला लिहावी लागेल। द स्पीकर ऑफ द पोयम इज अ ग्रोन अप पर्सन, म्हणजे या कवितेतला जो स्पीकर आहे तो ग्रोन अप पर्सन आहे, हु लुक्स बॅक टू हिज चाइल्डहुड लाईफ, आणि तो पाठीमागे वळून स्वतःच बालपण तो आठवतो आहे। द साईट ऑफ अ बटरफ्लाय रिमाइंड्स हिम द ब्युटिफुल चाइल्डहुड डेज ही स्पेंड टुगेदर विथ हिज सिस्टर, तो एक बटरफ्लाय पाहतो आहे आणि ती बटरफ्लाय पाहिल्यानंतर त्याला त्याच्या लहानपणी त्याच्या बहिणीबरोबर त्याने जे दिवस स्पेंड केलेले आहेत एकत्र ते त्याला आठवते। दे टेस्ट द बटरफ्लाईज ऑन द कंट्री साईड, आणि ते बटरफ्लायचा कसा पाठला करतात हा क्षण त्याला आठवतो। दिस इज द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम। नेक्स्ट पॉइंट, पॉइंट नंबर 7, स्पेशल फीचर्स, या पोएम मध्ये कुठले स्पेशल फीचर्स आहेत? दिस पोयम इज अ लिरिक अँड लिरिक पोयम एक्सप्रेसेस द इमोशन्स अँड मूड ऑफ अ सिंगल स्पीकर, हे या पोएमचं स्पेशल फीचर आहे। आणि लास्ट पॉइंट आहे 8 नंबर, व्हाय आय लाईक दिस पोयम, ही कविता मला का आवडली? आय लाईक दिस पोयम बिकॉज ऑफ इट्स सिम्प्लिसिटी, द हॅपी डेज ऑफ चाइल्डहुड आर पोर्ट्रेड विथ ग्रेट इफेक्ट, ही कविता मला आवडली कारण त्या कवितेमध्ये सिम्प्लिसिटी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणीचे जे दिवस आहेत ते एकदम व्यवस्थित एफर्ट्स घेऊन फार छान फार उत्तम पद्धतीने विलियम वर्ड्सवर्थ यांनी पोर्ट्रेट केलेले आहेत, म्हणून मला ही पोयम आवडते। फ्रेंड्स, हे 8 पॉईंट तुम्ही जर लक्षात ठेवले व्यवस्थित तर 5 out of 5 मार्क्स तुम्हाला मिळायला काही वेळ लागणार नाही। थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ डीजेके। यू कॅन फॉलो अस ऑन इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर, फेसबुक। यू कॅन सर्च माय यूट्यूब चॅनल बाय नेम दादासाहेब काशीद। दिस चॅनल इज फॉर इंग्लिश लर्नर्स ओनली। थँक्यू very much।